नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 नैवेद्य. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करणे काही अवघड नाही. भक्तिभावाने देवीची उपासना केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याचे देखील विधान आहे. म्हणून नवरात्रीत दर तिथीला देवीला ठराविक नैवेद्य दाखवून आपण त्यांची आराधना करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी आईला साजूक गायीचं तूप अर्पित केल्यानं चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहतं. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य द्यावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना द्यावी. असे केल्याने वय वाढते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य देवी आईला दाखवून ती एखाद्या ब्राह्मणाला दान करावी. यामुळे दुःखाचा नाश होऊन आनंदाची प्राप्ती होते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी आईला मालपुआ नैवेद्य दाखवावा आणि देवळातील ब्राह्मणाला दान द्यावे. यामुळे बुद्धिकौशल विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी आईला केळाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे शरीर निरोगी राहतं. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवावा, ज्यामुळे आपल्या आकर्षण शक्तीत वाढ होईल. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणांना दान दिल्याने शोक दूर होतात आणि अचानक आलेल्या संकटातून संरक्षण होते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी आईला नारळाचा नैवेद्य दाखवून नारळ दान करावे. यामुळे मुलांशी निगडीत अडचणी दूर होतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी आईला तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते ब्राह्मणांना दान द्यावे. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळेल. त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील संरक्षण होईल. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करावे. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.